नोकरीचे आमिष दाखवून 15 लाखांचा गंडा घालणाऱ्या 2 नायजेरियन भामट्यांशी संबंधित प्रकरणाची आणखी चौकशी करण्यासाठी गुन्हे शाखेचे 2 पथक दिल्लीला रवाना झाले आहेत. समर्थनगर भागात राहणाऱ्या उच्च शिक्षित महिलेला नोकरीचे आमिष दाखवून 15 लाखांचा गंडा घालणाऱ्या 2 नायजेरियन भामट्यास पोलिसांनी अटक केली. दोघांच्या चौकशी दरम्यान त्यांच्या अनेक माहिती समोर आली. उच्च शिक्षित महिलास 22 एप्रिल रोजी मोबाईलवर सुनीता शर्मा नावाच्या महिलेने कॉल करून कस्टम ऑफिसमधून बोलत असल्याची थाप मारली. तुम्हाला परवानगी न घेता रक्कम पाठवली आहे, तुमच्यावर मनी लोडसिंग ऍक्टनुसार गुन्हा दाखल होऊ शकतो असे म्हणून ICICI बँकेत 8 लाखांची रक्कम भरण्यास भाग पाडले होते. या प्रकरणात नायजेरियन टोळी सहभाग असल्याचे समोर आले. त्यांच्या साथीदारांच्या शोधात 2 पथक दिल्लीला रवाना झाले आहेत.